मित्रांनो मला नुकतीच एक अद्भुत वस्तू मिळाली मी जर ही वस्तू यूपिन खिळे पिना नाणी अशा वस्तूंजवळ नेली तर त्या गोष्टी या वस्तूकडे आकर्षित होतात जर मी काच प्लास्टिकची पट्टी कागद पेन्सिल यांच्याजवळ ही वस्तू नेली तर काहीच घडत नाही तुम्हाला ओळखता येईल का ही अद्भुत वस्तू कोणती आहे ते बरोबर याला चुंबक म्हणतात काही वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात व काही वस्तू आकर्षित होत नाहीत तुम्ही अनेकदा चुंबकाने खेळलाही असाल तुम्ही फ्रीजचा दरवाजा आपला आपण बंद होताना बघितला असेल पिन होल्डरला पिना किंवा टाचण्या चिकटवताना बघितल्या असतील पर्सचा पट्टा एका बाजूने दुसऱ्या बाजूला पटकन चिकटताना पाहिले असेल क्रेडिट कार्ड हार्ड डिस्क ऑडिओ आणि व्हिडिओ टेप्सवर माहिती साठवण्यासाठी चुंबकीय पदार्थ वापरले जातात तुमच्या घरातील कोणत्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात कोणत्या होत नाहीत ते पहा त्याची एक यादी करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा शिक्षकांना दाखवा जे पदार्थ किंवा वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात लोह निकेल आणि कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत त्यांच्यापासून तयार केलेले पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात चुंबकीय पदार्थात चुंबकत्व निर्माण करता येते चुंबकीय पदार्थापासून चुंबक बनवता येते म्हणजेच एखाद्या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म आणता येतात त्यामुळे त्या, त्या पदार्थाकडे काही वस्तू आकर्षित होऊ शकतात जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात लोह निकेल आणि कोबाल्ट सोडून इतर सर्व पदार्थ हे अचुंबकीय आहेत उदाहरणार्थ प्लास्टिक रबर अचुंबकीय पदार्थांमध्ये चुंबकत्व निर्माण करता येत नाही मॅग्नेटिझम हा शब्द मॅग्नेशिया या ग्रीक शहरावरून तयार झाला असे म्हणतात की या ठिकाणी मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ राहत होता त्याच्या बुटांमधील खिळ्यांना काही दगड चिकटलेले त्याला आढळले हे दगड निश्चितच मॅग्नेटाईट या चुंबकीय खनिजापासून तयार झालेले असावेत आपण आपल्या दैनंदिन जीवनात चुंबकाचे अनेक उपयोग बघतो आपल्या आजूबाजूला रोजच्या वापरातील अनेक साधने आहेत ज्यांच्यामध्ये चुंबकाचा वापर करतात मात्र आपल्याला ते दिसत नाही उदाहरणार्थ दूरभाष म्हणजे टेलिफोन दरवाजाची घंटा दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन स्वयंपाकघरात वापरला जाणारा मिक्सर स्पीकर इत्यादी स्पीकरचे आवरण काढून बघूया हा एक मोठा गोल चुंबक आहे याला मधोमध भोक आहे हा आपण सुरुवातीला बघितले तसाच चुंबक आहे स्पीकरमधील चुंबकाचा आकार गोल असतो चुंबक वेगवेगळ्या आकारात आणि मापात मिळतात चक्री किंवा आवर्ती पट्टी चुंबक घोड्याच्या नाल्याच्या आकाराचे चुंबक वृत्तचिती चुंबक किंवा वर्तुळ स्तंभी चुंबक हे चुंबकाचे काही प्रकार आहेत जर हे दोन चुंबक पिनांच्या जुडग्यांजवळ आणले आणि वर ओढले तर आपल्याला काय दिसते या एका टाचणीपेक्षा जास्त टाचण्या या चुंबकाने आकर्षित केल्या आहेत चुंबकामध्ये सुद्धा तीव्रता किंवा शक्तीच्या दृष्टीने विविधता असते चुंबकाची शक्ती कमी जास्त असू शकते जर मला ही गाडी हलवायची असेल तर मला तिला हात लावून बोटांनी ओढावे लागेल पण गाडीजवळ चुंबक आणला तर हात न लावताही ती पुढे ओढली जाते ही अद्भुत गोष्ट कशामुळे होत असेल बरं विचार करा जर खिळा स्टीलच्या गोळ्याजवळ ठेवला तर काहीच घडत नाही एखादा शक्तिशाली चुंबक जर या खिळ्याजवळ आणला तर तो खिळा स्वतःच चुंबक बनतो त्या क्षणी हा शक्तिशाली चुंबक बाजूला नेऊ त्या क्षणी या खिळ्यापासून स्टीलचे गोळे विलग होतील लोह कायमस्वरूपी चुंबकत्व धारण करून ठेवत नाही हा एक दुसरा पट्टी चुंबक आहे हा आता दुसऱ्या चुंबकाजवळ नेऊया काय घडले दुसरा चुंबक या चुंबकाकडे आकर्षित झाला आता हा चुंबक फिरवू आणि त्याचे दुसरे टोक दुसऱ्या चुंबकाजवळ नेऊया आत्तासुद्धा तो चुंबक आकर्षित झाला का आकर्षित होण्याऐवजी त्याने या चुंबकाला दूर ढकलले या चुंबकाची दोन्ही टोकं वेगवेगळ्या प्रकारे काम करतात आता चुंबकाच्या एका टोकावर एक ठिपका काढूया एक दोरा घेऊन चुंबकाला बांधूया दोरा वर टांगूया हाताने चुंबक फिरवून हात बाजूला घेऊया आता ज्या टोकाला आपण ठिपका काढला ते चुंबकाचे टोक एका विशिष्ट दिशेला येऊन थांबते तुम्ही ओळखू शकाल का ही दिशा कोणती बरोबर ही उत्तर दक्षिण दिशा आहे चुंबकामुळे उत्तर दक्षिण दिशा समजते खूप पूर्वीच्या लोकांना हे माहीत होते की नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या मॅग्नेटाईटचे तुकडे नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतात म्हणून त्याचा उपयोग लोक दिशादर्शक म्हणून करत दोऱ्याने बांधण्याऐवजी ते मॅग्नेटाइटचा तुकडा लाकडावर ठेवत आणि हे लाकूड पाणी भरलेल्या भांड्यात तरंगत ठेवत तर मॅग्नेटाईटचा आपोआप स्वतःला उत्तर दक्षिण दिशेला स्थिर करतो आपण पट्टीचुंबकही पाण्यात तरंगत ठेवून बघूया तोही उत्तर दक्षिण दिशेने स्थिर होतोय का हो सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित चुंबक हा विलक्षण गुणधर्म दाखवतात म्हणजेच उत्तर दक्षिण दिशा दाखवतात ही कृती तुम्ही घरी किंवा वर्गात करून पहा तुम्हाला तुमच्या वर्गाच्या उत्तर आणि दक्षिण या दिशा माहीत हव्यात आपल्या पट्टी चुंबकाकडे परत येऊया या ठिपका काढलेल्या टोकाला आपण उत्तर ध्रुव असे म्हणूया कारण तो उत्तर दिशा दाखवतो आहे याचे दुसरे टोक जे दक्षिण दिशा दाखवते आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव म्हणूया सोयीसाठी काही चुंबकांवर उत्तर ध्रुवासाठी एन आणि दक्षिण ध्रुवासाठी एस असे लिहितात जर दोन चुंबकांची एन बाजू म्हणजेच नॉर्थ पोल अर्थात उत्तर ध्रुव अशी खूण असलेली टोके जवळ आणली तर ते एकमेकांना दूर लोटतात असेच दोन एस खुणेच्या टोकातही आढळते म्हणजेच चुंबकाचे समान ध्रुव एकमेकांना दूर लोटतात म्हणजेच सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते जर दोन चुंबकांचे विरुद्ध ध्रुव जवळ आणले म्हणजे एन खूण केलेला उत्तर ध्रुव आणि एस खूण केलेला दक्षिण ध्रुव जवळ आणले तर ते एकमेकांना आकर्षित करतात म्हणजे विजातीय विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण असते जर मी एक चुंबक टांगला तर तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेलाच स्थिरावतो पूर्व पश्चिम का नाही विचार करा दुसरे असे काहीतरी असले पाहिजे की जे, जे चुंबकासारखे कार्य करते काय बरे असेल पृथ्वी एक मोठा चुंबक आहे तिला स्वतःची चुंबकीय शक्ती आहे तसेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर आहेत पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव दक्षिण दिशेला आहे जेव्हा पट्टी चुंबक मुक्तपणे फिरू शकेल असा टांगला तेव्हा तो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे आकर्षित झाला विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात हे आपण शिकलो पृथ्वीचा चुंबकीय दक्षिण ध्रुव व चुंबकीय पट्टीचा उत्तर ध्रुव हे एकमेकांकडे आकर्षित होतात त्यामुळे टांगलेला चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेकडे निर्देश करते त्याला उत्तर ध्रुव म्हणतात तुम्ही पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र पाहू शकत नाही पण त्याचा परिणाम होकायंत्राच्या सहाय्याने पाहता येतो होका यंत्रामध्ये एक छोटासा चुंबक असतो जो मुक्तपणे फिरू शकतो उघडे होकायंत्र व त्यातली चुंबक सूची बघा चुंबक सूचीचे एक टोक नेहमी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे निर्देश करते तर दुसरे टोक दक्षिण ध्रुवाकडे सारांश काही वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात काही वस्तू चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात रोजच्या वापरातील अनेक उपकरणांमध्ये चुंबक असते उदाहरणार्थ फ्रीज मिक्सर टी व्ही चुंबक अधांतरी टांगला तर उत्तर दक्षिण दिशा समजू शकते चुंबकाच्या एका टोकाला उत्तर ध्रुव व दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव अशी नावे असतात